करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील उत्तरायण किरणोत्सव सोहळ्याला एकतीस जानेवारीपासून प्रारंभ होतोय या पार्श्वभूमीवर आज खगोल अभ्यासकांनी मंदिरात पूर्व पाहणी केली आज मावळत्या सूर्यकिरणांचा प्रवास देवीच्या चरणांपासून कमरेपर्यंत पोहोचला त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या किरणोत्सवाची उत्कंठा वाढली आहे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळं वर्षातून दोन वेळेला किरणोत्सव होतो सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायण भ्रमणातून हा सोहळा होतो गुरुवार एकतीस जानेवारीपासून देवीचा उत्तरायण किरणोत्सव सोहळा सुरू होतोय नव्या वर्षातील किरणोत्सवाचं हे पहिलं पर्व एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे खगोल अभ्यासक प्राध्यापक मिलिंद कारंजकर यांच्यासह अन्य तज्ञांनी आज किरणोत्सवाची पूर्व पाहणी केली गेल्या काही वर्षापासून खगोलशास्त्रज्ञ किरणोत्सवाच्या एक दिवस अगोदर आणि एक दिवस नंतर असे दोन दिवस अभ्यास करतात यामध्ये सूर्यकिरणांची तीव्रता तपासण्यात येते आज सुद्धा किरणोत्सवाची तपासणी करण्यात आली मावळत्या सूर्याचा प्रवास देवीच्या दिशेने पाच वाजून तेवीस मिनिटांनी सुरू झाला पाच वाजून सव्वीस मिनिटांनी सूर्यकिरणाचं गरुड मंडपात आगमन झालं यानंतर हळूहळू ही किरण देवीच्या दिशेनं सरकू लागली सहा वाजून तेरा मिनिटांनी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केला आणि अवघ्या चार मिनिटांनी किरण देवीच्या कमरेपर्यंत पोहोचून उजव्या बाजूला लुप्त झाली त्यामुळे गुरुवारपासून होणाऱ्या किरणोत्सवाबद्दल भाविकांमध्ये उत्खंठा आहे मंदिर परिसरात तीन ठिकाणी एलईडी स्क्रीनच्या आधारे हा किरणोत्सव पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे आजच्या किरणोत्सवाबद्दल मतमतांतरेसुद्धा दिसून आली देवस्थान समिती तसंच मंदिर अभ्यासकांच्या मते आजची किरणं देवीच्या चरणापर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात आलं तर तज्ज्ञांनी मात्र किरण कमरेपर्यंत पोहोचल्याचा दावा केलाय